हार्दिक हार्दिक स्वागत करतो। डॉक्टर आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन संस्थेशी संलग्न असलेल्या जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाद्वारा 8वा वर्धापन दिवस पुरस्कार वितरण समारंभ ग्रंथ प्रकाशन व सत्कार सोहळ्यासाठी विचार मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करणारे डॉक्टर मेश्राम चंद्रशेखर मेश्राम साहेब जगप्रसिद्ध मेंदुरोग तज्ज्ञ आणि उपस्थित नागार्जुन सुरई ससाई परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती नागपूर, माननीय संजय ठाकरे सहसंचालक उच्च शिक्षण विभाग नागपूर, माननीय डॉक्टर सुमाटी रोडनवर हिंदी विभाग प्रमुख मंगळूर विद्यापीठ कर्नाटक, माननीय सचिन सोनोने सहाय्यक महाप्रबंधक नाबार्ड नागपूर, माननीय सुरेश घरडे उपमहाप्रबंधक, माननीय शंकर बर्डे संचालक। आजचा हा सत्कार समारंभ ज्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज या भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा होत आहे ते आमच्या महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय दीपक कुमार खोब्रागडे, तसेच आमचे कार्यवाहक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र त्रिपुडे, सुजित मुरमाडे आणि या समारंभासाठी आलेले आपण महाराष्ट्रातून आणि भारताच्या विविध राज्यातून आलेले सर्व सत्कारमूर्ती, त्यांचे नातेवाईक, स्नेही, महामंडळावर अतोनात प्रेम करणारे कार्यकर्ते, दीक्षाभूमी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि सर्व उपस्थितांना पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो। दीक्षाभूमीवरील या समारंभाच्या निमित्ताने महामंडळाची जी भूमिका आहे ती भूमिका मी आपणासमोर थोडक्यात विशद करतो वेळेचं भान राखून। ज्या भूमीवर 10 ऑक्टोबर माझ्या अगोदरच सूत्रसंचालन करणाऱ्या विनाताईंनी या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु महामंडळाचा कार्याध्यक्ष या नात्याने काही गोष्टी पुन्हा रिपीट होण्याची शक्यता आहे, परंतु त्या सांगणं इथे थोडंसं गरजेचं वाटतं आणि म्हणून मी त्या थोडक्यामध्ये विशद करत आहे। 10 ऑक्टोबर 1956 रोजी विश्वरत्न बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर धम्माची दीक्षा 5 लाख अनुयासह या ठिकाणी त्यावेळी घेतली होती। त्या समारंभासाठी भदंत महाथेरो चंद्रमुनी उपस्थित होते आणि आजच्या या समारंभासाठी आज भदंत नागार्जुन सूर ससाई हे या समारंभासाठी उपस्थित आहे। मला या समारंभाच्या निमित्ताने मनस्वी एवढा आनंद होत आहे की त्या समारंभाला आमचा जन्म झालेला नव्हता, परंतु या समारंभाच्या निमित्ताने आज भदंत नागार्जुन यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा होत आहे याचं मला फार कौतुक आणि आनंद आणि प्रेरणादायी असा प्रसंग वाटत आहे। आणि म्हणून या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आज हा जो सोहळा आहे हा सोहळा केवळ पुरस्काराचा नाही तर हा मानवी भेटींचा सोहळा आहे, हा स्नेह मेळावा आहे, हा एकमेकांच्या व्यक्ती विचाराचा सोहळा आहे। आणि म्हणून या समारंभाच्या निमित्ताने आजची ही घटना, आजचा हा प्रसंग खूप आनंददायी प्रेरणादायी आहे। महाराष्ट्राच्या राज्यातच नव्हे तर जागतिक स्तरावर साहित्याची चळवळ चालवणारे हे एकमेव महामंडळ आहे। जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ ही एक वाङ्मयातील आंतरराष्ट्रीय संघटना आहे। दुसरी उच्चांकी बाब आपणास सांगायला मला फार आनंद होत आहे की आज तागायत कोणत्याही महामंडळाने संघटनेने एकाच वेळेस 150 पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम, आज हा ऐतिहासिक कार्यक्रम या ऐतिहासिक भूमीवर या क्रांतीभूमीवर होत आहे, ही एक आनंदाची विशेष आणि ऐतिहासिक घटना आजच्या दिवशी या ठिकाणी घडत आहे। आज महामंडळाची स्थापना मार्च 2013 साली झाली असून महामंडळाचे 10,000 सभासद देशात आणि विदेशात आहेत। महामंडळाच्या अनेक देशांमध्ये शाखा आहेत,
जपानमध्ये आहे, मलेशियात आहेत, दुबईमध्ये आहेत, पॅरिसमध्ये आहेत, या ठिकाणी देखील आपल्या महामंडळाचं कार्य मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आंबेडकरवादी विचाराचा प्रचार आणि प्रसार करणे हा यामागचा उद्देश आहे. 10 मार्च 2013 रोजी नागपुरात दीक्षाभूमी या विषयावर आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते आणि या संमेलनामध्ये जगातली 20 राष्ट्राचे लोक या संमेलनासाठी प्रतिनिधी हजर होते. याच संमेलनामध्ये दीक्षाभूमी गौरव ग्रंथ आज तो बाहेर लावलेला आहे, तर तो दोन खंडामध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये विविध नामांकित 500 लोकांचे लेख प्रकाशित केलेला हा जागतिक स्तरावरचा आणि एका वास्तूवर जगामध्ये प्रथमता प्रकाशित झालेला हा ग्रंथ आहे. आणि म्हणून या ग्रंथांची जर आंबेडकरवादी चळवळीच्या इतिहासात जर नोंदच करावायची झाली तर ती नोंद सुवर्णाच्या पानावर निश्चितच लिहिली जाईल, मला खात्री वाटते. आंतरराष्ट्रीय महामंडळाचा आंतरराष्ट्रीय प्रवास इथूनच सुरू झाला. 5 जुलै 2014 साली डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने फ्रान्सची राजधानी पॅरिसला संमेलन घेण्यात आले आणि त्या संमेलनासाठी प्राध्यापक दीपक कुमार खोब्रागडे, महामंडळाचे सरचिटणीस सुजित मुरमाडे आणि 22 प्रतिनिधी त्या संमेलनासाठी पॅरिस या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर 2017-18 साली जपान येथे संमेलन घेण्यात आले. त्या ठिकाणी देखील जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे सुजित मुरमाडे आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे स्वतःचे 40 लोक घेऊन जपानच्या कार्यशाळेसाठी उपस्थित होते. त्यानंतर महामंडळाने पहिले विश्व साहित्य संमेलन थायलंडची राजधानी बँकॉक पटाया शहरामध्ये 8 व 9 नोव्हेंबर 2019 घेतले आणि या समारंभासाठी भारतातून आणि विदेशातून 400 प्रतिनिधी उपस्थित होते. संमेलनाच्या उद्घाटनासाठी मलेशियातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पत्रकार विख्यात लेखक डी के पंजामूर्ती, त्याचबरोबर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश के जी बालकृष्णन हेही या संमेलनात उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष म्हणून खासदार अमर साबळे हे देखील उपस्थित होते. या संमेलनाचे अध्यक्ष महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपक कुमार खोब्रागडे होते. त्याही याच्यामध्ये संमेलनामध्ये मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे आपल्या 20 कार्यकर्त्यासह थायलंड या संमेलनामध्ये उपस्थित होते. या संमेलनामध्ये काही ठराव पारित करण्यात आले, म्हणजे जवळजवळ 32 ठराव पारित करण्यात आले. त्यातले काही ठराव मी या ठिकाणी सांगणं माझं कर्तव्य समजतो आणि त्यातले मोजकेच ठराव आपणासमोर मी मांडतो. त्यामध्ये पहिला ठराव असा आहे की जगाच्या अनेक राष्ट्रातील विद्यापीठात मानवमुक्तीचे प्रणेते आणि लोकशाहीचे विश्वविजेते, पृथ्वीवरील सर्वात मोठ्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अभ्यासक्रमात समाविष्ट करून जगात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय प्रस्थापित करणे. दुसरा ठराव आहे जगातील अनेक विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन निर्माण करून त्यांनी सांगितलेला समाजवादी लोकशाहीचा व भौतिक विज्ञानाचा विचार त्या त्या राष्ट्रात रुजवणे. त्यानंतर आहे आंबेडकरवादी विश्व साहित्यावर आणि आंबेडकरवादी विचारावर PhD डिलीट करणारे जे संशोधक आहेत त्या संशोधकाच्या प्रबंधांना तातडीने मान्यता देणे. त्यानंतरचा ठराव आहे जगातील बौद्ध राष्ट्रांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म या आंतरराष्ट्रीय ग्रंथाला प्रमाणभूत मानून आपल्या देशाची आचारसंहिता ठरवणं, तसेच बौद्ध धम्मातील पंथभेद नष्ट करून तथागत बुद्धाचा प्रज्ञा, शील, करुणा व मैत्रीचा विचार रुजवणे, तसेच बौद्ध राष्ट्रांमध्ये एकात्मता निर्माण करणे. त्यानंतरचा आहे भारत सरकारने आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन जगात आयोजित करण्यासाठी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाला अनुदान देणे आणि तशी तरतूद अर्थसंकल्पात करणे. त्यानंतरचा ठराव आहे भारत सरकारने आंबेडकरवादी साहित्यिकांना पद्मश्री, पद्मविभूषण यासारख्या पदव्या देऊन त्यांचा गौरव करणे, तसेच जगातील इतर राष्ट्रांनीही आंबेडकरवादी साहित्यिकांना विविध पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणे, तसेच जागतिक नोबेल पारितोषिकासाठी आंबेडकरवादी ग्रंथाचा विचार करून त्यांना आंतरराष्ट्रीय सन्मान देणे,
भारत सरकारनेही ही नोबेल पारितोषिकांसाठी आंबेडकरवादी लेखकांची त्यांच्या कलाकृतीची शिफारस करणे, त्यानंतरचा ठराव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अप्रकाशित खंड प्रकाशित करणे, भारत सरकारने विविध भाषांत या ग्रंथाचा अनुवाद करणे, तसेच इतर राष्ट्रांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाचा आपल्या देशातील भाषेत अनुवाद करून माफक दरात हे ग्रंथ जनतेला उपलब्ध करून देणे, त्यानंतरचा ठराव आहे जगातील प्रत्येक ग्रंथालयात विद्यापीठात शाळा महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व तैलचित्र लावणे, जेणेकरून भावी पिढीला प्रेरणा मिळेल, त्यानंतरचा ठराव आहे आंबेडकरवादी स्त्रियांचे साहित्य व बालसाहित्य जगभर त्याला प्रोत्साहन देणे, त्यानंतरचा शेवटचा ठराव या ठिकाणी वाटतो 32 ठराव आहेत, त्यातले थोडेच ठराव आपल्यासमोर मांडतो, कामगार शेतमजूर यांचे जागतिक शोषण थांबवून त्यांना किमान वेतन देणे, बालकामगार पद्धती जगातून नष्ट करणे, जगातील छोट्या शेतकऱ्यांचे शोषण थांबवणे आणि त्यांच्या मालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, असे हे 32 ठरावापैकी काही ठराव या ठिकाणी मी मांडलेले आहेत. महामंडळाने 16 व 17 मार्च 2019 रोजी पहिले अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे घेतले आणि सदर संमेलनासाठी 3000 लोक उपस्थित होते. त्यानंतर महामंडळाने 19 डिसेंबर 2021 रोजी पहिले जिल्हास्तरीय संमेलन खामगाव तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे घेतले, त्यासाठी देखील 2000 लोक उपस्थित होते. दुसरे अखिल भारतीय साहित्य संमेलन नागपूर या ठिकाणी आयोजित केले आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळं आम्हाला ते 2 वेळा स्थगित करावं लागलेलं आहे. त्याचे संमेलनाध्यक्ष गिरीश गांधी माननीय त्यांना आपण आज उपस्थित केलेलं आहे, परंतु ते येतीलच कार्यक्रमाला. त्यांना ह्या दोन्हीही कार्यक्रमाची पूर्ण कल्पना आहे आणि त्यांचं सहकार्य महामंडळाला नेहमीच असतं. तर महामंडळाच्या भूमिकेच्या संदर्भात सांगत असताना, जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ ही आपल्या वाङ्मय क्षेत्रातील जगातील पहिलीच आंतरराष्ट्रीय संघटना आहे. केवळ वाङ्मयच नाही तर ही संस्था सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही जगात आपले कार्य पुढे चालूच ठेवणार आहे.